अशोक अकस्मात गेला आणि सगळा डौल नाहीसा झाला सौंदर्याचा विचार न करणारा मित्र जसा आवश्यक होता त्याचप्रमाणे व्यर्थ अनुकंपा दाखवणाराही तापदायक ठरणार होता म्हणूनच कोणतीही डॉक्टरीण आली म्हणजे सखीला नको वाटायचं स्काल्पेल आर्टरीफॉर्सेप्स इलेक्ट्रोकार्ट्री लॅप्रोस्कोप ह्या व्यतिरिक्त लागणाऱ्या गोष्टींची यादी त्यांनी सरळ फोनवरून द्यावी असं तिला वाटायचं ह्या सगळ्या कस्टमर्समध्ये तिला प्रथम चेतन वेगळा वाटला तो डेंटिस्ट होता माउथ मिरर एरोटर हँडपीस इलेक्ट्रॉनिक स्केलर ह्या त्याला लागणाऱ्या गोष्टी त्याने एकदा शांतपणे सांगितलं सखी सांगायला अत्यंत सोपं पण ते मानायला खूप कठीण हे समजून मी बोलणार आहे अशोक गेला पती गेला आणि तुझं पत्नी पण त्या क्षणापासून गेलं नवऱ्यामुळेच बाईची बायको होते एक स्त्री एक बाई अ ह्युमन बीइंग हीच तुझी आयडेंटिटी तुझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरायचं काम तुझंच आहे कोणते रंग आणू कुठून आणू आज घरी जा वीस मिनटं शांत बस स्वतात बुडी मार अंतरंगात जा तिथं जे रंग दिसतील त्यांच्याकडे पहा मात्र प्रेक्षक म्हणून पहा कोणत्याही रंगाचा स्वीकारही नको धिक्कारही नको कौतुक नको अवहेलना नको आत्मीयता नको निषेध नको त्यांचं केवळ अस्तित्व चाचपून पाहायचं अशोकची आठवण आली तर कवाडं बंद करू नकोस तुमचं कधी भांडण झालं असेल तर मी अशी का वागले याची चुटपूट नको ती त्या क्षणाची गरज होती म्हणून संघर्ष झाला असं समज अपराधीपणाची भावना हे मोठं दुःख ही भावना दूर झाली की श्वास किती मोकळा होतो ते कळेल श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक म्हणून अत्यंत जीवाभावाची व्यक्ती गेली तर मी एक क्षण जगणार नाही असं अनेक म्हणतात आणि मागं खूप वर्ष राहतात त्यांचं प्रेम खोटं नसतं पण विश्वाची सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं